श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामी महाराजांचे चरणी प्रार्थना। तर ज्योतिपूजन उद्या श्रावण महिन्यातील शुक्रवारी ज्योतीची पूजा उद्या प्रत्येकाने मुलांसाठी करा। श्रावण शुक्रवारची ज्योतीची पूजा प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या रक्षणासाठी प्रगतीसाठी ही पूजा करायलाच पाहिजे। तर ती पूजा कशी करायची ते आपण बघू। तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। श्रावणी शुक्रवार व ज्योतीची पूजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे। श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची आराधना करून सुवासिनींना भोजन व हळदी कुंकू फुले पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन सत्कार केला जातो। या विधीस सवाष्ण करणे म्हणतात। श्रावण महिन्यात चारी शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलून त्यांना दूध साखर चणेफुटाने द्यावे। प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालावे व कोणते एका शुक्रवारी पुरणपोळी करून सवाष्ण जेवास घालावे तिला दक्षिणा द्यावी। श्रावणातल्या चारी शुक्रवारी ज्योतीची पूजा करतात। ही पूजा संत तीर्थक्षणार्थ मानली जाते। ज्योतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार उदाहरणार्थ मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार येईल त्या दिवशी देवाराजवळ भिंतीवर लावावा। त्याची पूजा आठवड्यातून 4 दिवस करावी। श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीमातेची तसेच ज्योतीची पूजा करावी। फुले आघाळा व दुर्वा यांचे एकत्र करून केलेली माळ हळद कुंकू लावलेले 21 महिन्याचे कापसाचे भेज वस्त्र गंध हळद कुंकू अक्षता लावून ज्योतीची पूजा करावी। पूर्णाचे 5, 7, 9 असे दिवे करून लक्ष्मीमातेची व ज्योतीची आरती करावी। विड्यांच्या पानाबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा व चणे फुटाण्याचा नैवेद्य दाखवा। त्या दिवशी स्वयंपाकात मुख्य म्हणजे पुरण घालतात। बाकी स्वयंपाक वरण भात तूप लिंबू भाजी पुरण खीर चटणी कोशिंबीर तळण वाटली डाळ आमटी इत्यादी करावा। या दिवशी मुलांना वाण म्हणून आरत्या किंवा मुरण्या देतात त्या कराव्या। आरत्या कशा कराव्या? कणकेत गुळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरी तळलेल्या पुऱ्या मुरण्या म्हणजे पिकलेल्या केळ्यात रवा गुळ खोबरे घालून छोटे छोटे तळलेले गुळ देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा। सवाष्णीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी। जेव्हा वयात बसण्यापूर्वी पानापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा। जेवण झाल्यावर सवाष्णीची खणा नारळाने ओटी भरावी। ज्योतीची पूजा करून तिला औक्षण करून तिची आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाठावर बसून त्यांना पण औक्षण करावे। कुंकू अक्षताला उंचने साखर फुटाण्याचे व आरत्या मुरण्याचे वाण देऊन निरांजनात 5 वाती तेलवाती घ्यावा। फुलवाती असून नये तर आपल्याला तेलाच्या वाती लावायच्या आहेत। ते लावून त्यांनी औक्षण करावे व आपल्या मुलाच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी। परगावी जर मुलं असतील तर चारी दिशेला औक्षण करून अक्षता टाकावी म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल। त्या दिवशी देवीची ओटी भरतात। त्या दिवशी आपल्या मुलाच्या रक्षणासाठी आपल्याला ज्योतीची पूजा करायची आहे। तर उद्या शुक्रवारी आपल्याला प्रत्येकाने आपल्या मुलासाठी हे करायचे आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।